नमस्कार, मी मयुरेश वाघ। आपल्याला माहिती आहे, गेले 4 दिवस विरार पश्चिमेला महानगरपालिकेचा पाणीपुरवठा बंद आहे। विरार पश्चिम भागामध्ये अभूतपूर्व अशी पाणी टंचाई गेले 4 दिवस निर्माण झालेली आहे आणि लोक त्रस्त झालेले आहेत। आज सकाळी आपण बातमी दाखवली होती, या ठिकाणी ज्या ठिकाणी पाईपलाईन गळती झाली आहे त्या ठिकाणी 4 दिवस दुरुस्तीचं काम सुरू आहे। 12 मार्च रोजी रात्री 3 वाजल्यापासून विरार पूर्वेला साईनाथ नगर भागामध्ये जी पाईपलाईन आहे, मुख्य पाईपलाईन, त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं होतं आणि आज 15 मार्च रोजी आत्ता सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि 6 वाजता या ठिकाणी जी दुरुस्ती सुरू होती हे दुरुस्तीचं काम पूर्ण झालेलं आहे। आपण माझ्या मागे बघू शकतोय की साईनाथ नगर परिसरामध्ये जी पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणाहून जी मुख्य जलवाहिनी येते त्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम आज आत्ता 15 मार्च सायंकाळी 6 वाजेपर्यंत दुरुस्ती पूर्ण झालेली आहे आणि आत्ता रात्री 9-10 वाजेपर्यंत विरार पश्चिमेच्या काही भागामध्ये पाणी पोहोचेल असं महानगरपालिकेचे अधिकारी सांगत आहेत। आत्ता सायंकाळी 6 वाजता दुरुस्तीचं काम, जे जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर माजी नगरसेवक प्रफुल्ल साने, जे पाणीपुरवठा विषयातील जाणकार आहेत, ते स्वतः या ठिकाणी दुरुस्तीच्या कामाचं निरीक्षण करीत आहेत आणि आत्ता दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर रात्री 9-10 वाजेपर्यंत विरार पश्चिमेच्या काही भागामध्ये पाणी पोहोचेल। आज रात्री 9-10 वाजेपर्यंत किंवा फारफार तर 16 मार्च पहाटेपर्यंत विरार पश्चिमेचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न पाणीपुरवठा विभाग करीत आहे। 4 दिवस लोकांनी खूप त्रास सहन केलेला आहे। टँकर मोठ्या प्रमाणामध्ये विरार पश्चिमेच्या भागामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे पाणी नळाला कधी येणार आणि ही जी काही पाणीवाणी निर्माण झालेली आहे, पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, ती कधी दूर होणार याकडे लोक लक्ष ठेवून आहेत आणि अखेर ही जी दुरुस्ती होती ती दुरुस्ती पूर्ण झालेली आहे। काही पॅच जो जिकडे लिकेज होता त्या ठिकाणी नवीन पाईप टाकण्यात आला आहे, त्यामुळे आता ही दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर त्यातून पाणी सोडण्यात आलं आहे। आता हे सोडण्यात आलेलं पाणी संपूर्ण वेगवेगळ्या भागामध्ये, विरार पश्चिमेच्या प्रत्येक भागामध्ये किंवा प्रत्येक त्या एरियामध्ये पोहोचत आहे का याचं निरीक्षण सध्या केलं जात आहे आणि आज रात्रीपर्यंत किंवा 16 मार्चपर्यंत विरार पश्चिमेचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असं महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितलं आहे। विरार पश्चिमेच्या वेगवेगळ्या भागातून, विरार पूर्वेच्या काही भागातून नागरिक मला फोन करत आहेत, पाणी नसल्याने लोक टँकर मागवत आहेत, टँकरचे दरसुद्धा जवळपास 4,000, 5,000, 6,000 असे सांगितले जात आहेत आणि टँकरसुद्धा लोकांना वेळेवर मिळत नाही आहेत। एकीकडे सरकारकडनं वारंवार सांगितलं जातं की स्वच्छता ठेवण्यासाठी वारंवार हात धुण्यात यावेत, परंतु लोकांना घरामध्ये टॉयलेटमध्ये जाण्यासाठी पाणी नाही आहे, पिण्यासाठी पाणी नाही आहे, अशी अभूतपूर्व पाणी टंचाई विरार पश्चिम भागामध्ये गेले 4 दिवस निर्माण झालेली आहे आणि आत्ता ही दुरुस्ती आहे, ही दुरुस्तीचं काम, या दुरुस्तीचं काम पूर्ण झालेलं आहे। खरं तर सकाळीच मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना असं सांगितलेलं की आज संध्याकाळपर्यंत जर पाणी सुरू झालं नाही तर नाईला जास्त नागरिकांना घेऊन मला स्वतःला आंदोलन करावं लागेल किंवा महानगरपालिकेवर मोर्चा काढावा लागेल अशी भूमिका मी सकाळी घेतली होती आणि त्यांनी सकाळीच सांगितलं होतं की दुपारपर्यंत 3-4 वाजेपर्यंत दुरुस्तीचं काम पूर्ण होईल। आता संध्याकाळचे 6 वाजेपूर्वीच या ठिकाणी दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आहे, परंतु हे दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असलं तरी प्रत्यक्षात लोकांच्या बिल्डिंगमधील ज्या टाक्या आहेत, पाण्याच्या टाक्या, त्या टाक्यांपर्यंत पाणी येण्यासाठी आणि त्या टाक्यांमधून लोकांच्या घरातील नळांमध्ये पाणी येण्यासाठी वेळ जाणार आहे। आजची रात्र किंवा फारफार तर 16 मार्च सकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे। विरार पश्चिमेला जर कोणालाही पाण्याबद्दल काही तक्रार असेल किंवा जर गंभीर समस्या असेल कुठल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये तर ते माझ्याशी माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकतात। माझा मोबाईल नंबर मी आपल्याला याआधीसुद्धा दिलेला आहे, 8806791111 या माझ्या मोबाईलवर आपण संपर्क साधू शकता। धन्यवाद।